कोल्हापूर आणि ज्यांच्या भूमिकेत कोपाटूरचा पप्पू कालेकर पुणे जिल्हा वैभव सरपंचांची शिट्टी अध्यक्ष बोलत असते त्याचबरोबर ऍडव्होकेट रवींद्रजी वाशिवलीचं स्वागत आरएसएसचे राष्ट्रीय स्वयंसेवक प्रमुख आदरणीय अण्णा वालिंबे आणि माका देशपांडे सर कंट्रोलिंग करा महत्वाची गोष्टी फक्त दिनेश कोण करण कोसरे पहिला पुकार चंद्रपूर लाल पाटीमध्ये दुसरा पाटी बालेवाडी मुक्कामी उकलेली संधी यावेळी तरी संधीचं सोनं होईल सातारा 2022 तब्दता आणि शांतता हे पहा मार्गदर्शकांनी पैलवानांना सूचना करा सरपंचांना सूचना करायची नाही आक्रमक बनले दोघे आणि लाल पट्टी धारण केलेला सिकंदर शेख सरपंच वॉर्निंग देत आहेत पैलवान कुस्ती करा आक्रमक व्हा सरपंच हनुमंत जाधव आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहे कॅमेरामन स्कोरबोर्ड पासून बाजूला कॅमेरामन तुम्हाला वारंवार सूचना दिल्या जात आहेत स्कोरबोर्ड सतत तांत्रिक अधिकाऱ्यांच्या नजरेसमोरपणाची सुंदर पकड आणि ताबा मिळवत सिकंदर शेखना दोन मुलांची कमाई आणि इकडे संपलेल्या कुस्तीमध्ये धनाजी कोळी वाशिम हे पैलवान विजयी नामदेव गोरे साताऱ्याच्या पराभवाची परतफेड की विशाल कडून विजयाची पुनरावृत्ती कांटे की टक्का हनुमान निरगुडे हिंगोली लाल कास्तो विकास धोत्रे सोलापूर शहर या कास्तो मध्ये देवकाते मागच्या वेळेला तब्बल 23 गुणांची नोंद झाली होती या कुस्तीला विक्रमी तांत्रिक गुण नोंदवले गेले होते पहिल्या फेरीच्या समाप्तीकडे कुस्ती चालली आहे पैलवान आक्रमक व्हा डाव प्रतिडाव करा उपस्थित प्रेक्षकांची वाहवा मेवा उजव्या पवित्र्यावर सिकंदर शेख आणि डाव्या पवित्र्यावर शेंडगी दोन गुणांची पक्का सिकंदर शेखना आणि कुस्ती सरपंचांच्या इच्छेनुसार तर त्या ठिकाणी कुस्ती देड होते कड्या स्थितीमध्ये कुस्ती मध्यावर चालू सरपंचांनी दोघे पवित्र्यात आहे त्याची खात्री केली आहे आणि 6 गुणांची भक्का माकाडी सिकंदर शेखच्या बाजूना पहिल्या पोलीस राजा भाऊ माईक कंट्रोल करा सुरुवात झालेली आहे दुसऱ्या फेरीला प्रारंभ होतोय पिछाडीवर पडलेला विशाल बनकर गुणांची पिछाडी भरून टाकण्यासाठी नक्कीच आक्रमकता धारण करणार याला म्हणतात धोकादायक स्थिती धोकादायक स्थिती मध्ये सिकंदर शेख दोन गुण मिळवले मोठी आघाडी आता जी मोठी वाटचाल
आशीर्वाद।